नमस्कार सर्वांना. मी प्रांजली. आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. याला महाएकादशी सुद्धा म्हणतात. अगदी वर्षभरातल्या ज्या 22 एकादशी असतात त्या जरी आपण नाही पकडल्या तरी वर्षात येणाऱ्या ह्या दोन एकादशी, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशीला विष्णू भगवान म्हणजे देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. त्यामुळे ह्या दोन ज्या एकादशी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या मानल्या जातात. अगदी प्रत्येक जण घरोघरी या एकादशीच्या दिवशी उपवास जो असतो तो करत असतो, बाकी वर्षभरातल्या नाही केल्या तरी सुद्धा. एवढं महत्त्व या एकादशींचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे. आणि त्यातली त्यात बघा, एकादशीचा जो दिवस असतो तर त्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जी तुळस आहे तर त्या तुळशीचा सुद्धा उपवास असतो आणि त्यातली त्यात निर्जला उपवास असतो. बऱ्याच वेळेला आपली देवपूजा, आपला पूजापाठ, पूजा हे सगळं करण्याच्या ह्याच्यात आपण विसरून जातो. आणि देवपूजा झाली की जे पाणी असतं किंवा दररोज आपल्याला सवय असते देवपूजा झाली की तुळशीला पाणी घालायचं, तुळशीला पाणी घालतो. पण एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाहीये, कारण त्या दिवशी तुळशीचा निर्जला उपवास असतो. मग आपण इकडे एवढं व्रत वैकल्य करतोय, दानधर्म करतोय, त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर आपण तुळशीचा निर्जला उपवास जर मोडत असू आणि आपण त्या पापाचे भागीदार बनत असू. त्याच्यामुळे या दिवशी एखादी सेवा कमी करा, एखादी गोष्ट कमी करा, पण आठवणीने लक्षात ठेवा की या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाहीये आणि तुळशीचं पान सुद्धा तोडायचं नाहीये. कारण एकादशी भगवान श्रीहरी श्री विष्णू यांना समर्पित आहे, मग त्यांना तुळशीपत्र प्रिय आहे, या दिवशी तुळशीपत्राची सेवा केली जाते. मग आदल्याच दिवशी आपल्याला तुळशीचं पान तोडून जे आहे ना ते घरामध्ये ठेवायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाहीये. तुम्हाला पुढे समजेलच की मी या गोष्टी का सांगत आहे, या गोष्टींवर जोर का देत आहे की असं आहे तसं आहे. आणि या दिवशी तुमच्या घरामध्ये कोणाला उपवास असो किंवा कोणाला उपवास नसो, पण चुकून सुद्धा घरातल्यांना भात खाऊ घालायचा नाहीये. तुम्ही भाजीपोळी बनवा, तुम्ही भाकरी भाजी बनवा, तुम्हाला काय हवं ते बनवा, पण तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते या दिवशी चुकूनही खायचे नसतात. मग त्या याचे जे पाप आहेत ना बघा, मग ते जन्मोजन्मीचे आपण भागीदार बनत असतो आणि ते आपल्या सर्वांना भोगावे लागत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. त्याच्यामुळे भात जो आहे तो खाऊ घालायचा नाहीये. याच्यामागे कारण असं सांगितलं जातं, वैज्ञानिक कारण सुद्धा सांगितलं जातं आणि आपलं पौराणिक कथेनुसार सुद्धा महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला होता. यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला, तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे. हे धार्मिक कारण झालं. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित होते, चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते. म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी किंवा तांदूळ खाण्यास मनाई केली जाते. सरतेशेवटी आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे की ही जी पथ्य आहेत ती आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत. त्याचे पालन करायचे असेल तर शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल, जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सुद्धा साध्य होईल. आणि आजकाल आपण तर प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या दोन गोष्टी कशा भेटतील यासाठी प्रयत्न करतो, त्यामुळे आवर्जून या दिवशी ही गोष्ट पाळा. आता येते गायीची गोष्ट. आपण एकादशी म्हटलं की स्पेशली आषाढी एकादशी म्हटलं ना, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकाल किंवा कुठे वाचाल किंवा कोणी सांगेल की या दिवशी आवर्जून गायीला गूळ आणि पोळी खाऊ घालावी.
पण आजी पणजी आपल्या घरातील ज्या वडीलधाऱ्या ज्या मंडळी आहेत, स्पेशली महिला आहेत, माझ्या तर घरात बघा जे मी अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे ना, ते मी तुम्हाला सांगते की एकादशीच्या दिवशी गाईला पोळी भाकरी भात तुमच्या घरात जे काही आहे ते खाऊ घालायचं नाही आहे. एखाद्या वेळी तुम्ही छोटासा गुळाचा खडा खाऊ खाला, पण अन्न जे आहे ते गाईला खाऊ घालायचं नाही. तुम्हाला हवं आहे तुम्ही ती भगर खाऊ घाला चालेल, तुम्ही केळी खाऊ घाला चालेल, तुम्ही एखाद्या वेळेस चारा खाऊ घाला चालेल, पण अन्न जे आहे ते खाऊ घालायचं नाही आहे. पोळी भाकरी खाऊ घालायची नाही आहे, कारण या दिवशी गोमातेला सुद्धा उपवास असतो. आणि गाईला जर आपण पोळी भाकरी खाऊ घातली तर गाईचा उपवास मोडत असतो. आणि आपण मग इकडे एवढं पुण्य कर्म ह्या गोष्टी त्या गोष्टी सगळं करतोय, आणि एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी एका क्षणात नष्ट करतोय, मग आपल्या त्या चांगुलपणाला त्या सेवेला काय अर्थ आहे? त्याच्यामुळे काहीही जरी नाही झालं ना, तर जो एखादा व्यक्ती व्रत करत असेल उपवास करत असेल त्याचा त्याला त्यापासून कधीच रोखू नका. त्याचं मन आहे उपवास करण्याचं तर करू द्या, किंवा एखाद्या व्यक्तीने उपवास धरला असेल तर त्याचा उपवास मोडेल असं कृत्य कधीच करू नका. आणि जसं की तुळशीला पाणी घालू नका आणि गाईला पोळी वगैरे खाऊ घालू नका, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी पाळतोय. आणि गो ही माता आहे, आणि आपल्या मातेचं व्रत तोडल्यानंतरचं जे पाप असेल ह्याचा आपण विचार नाही केला तरी बरं होईल. मागच्या सुद्धा वर्षी मी तुम्हाला व्हिडिओतून ही गोष्ट सांगितली होती. आय होप म्हणजे तुम्ही ही लक्षात ठेवाल. आणि ह्या एकादशीला तर पाळायचंच पाळायचं आहे, पण ज्या प्रत्येक एकादशी असतात ना, कारण एकादशी व्रताचं अगदी प्रत्येक पुराणामध्ये विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. अगदी म्हणजे असं म्हणतात की तुम्हाला कोणतंच आयुष्यात तुम्ही जर व्रत नाही केलं ना तरी चालेल, पण एकादशी व्रत करा एवढं महत्त्व याचं आहे. त्यामुळे कोणत्याही जरी 15 दिवसाची जरी एकादशी असेल तर कधीच एकादशीच्या दिवशी गाईला पोळी भाकरी शिळं अन्न ताजं अन्न जे काही असेल ते खाऊ घालू नका. आणि गाईचा उपवास जो आहे एकादशीचा, गाईचं व्रत जे आहे ते गोमातेचं कधीच मोडू नका. वाटलं तर तुम्ही चारा काही खाऊ घाला, पण अन्न खाऊ घालू नका. श्री स्वामी समर्थ.